हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। दोन दिवसापूर्वी ग्लोबल रुग्णालयात झालेल्या आंदोलनावरून महासभेत आणि महासभेच्या बाहेर अक्षरशः रान पेटवण्यात आले होते। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देखील दिले होते। या सर्व घडामोडींना दोन दिवस उलटत नाही तोच आता या सर्व कर्मचाऱ्यांकडे राजकीय नेत्यांनी देखील पाठ फिरवली असून प्रशासन देखील दखल घेत नसल्याने त्यांचे भवितव्य आता अधांतरित आहे। शुक्रवारी कंत्राट संपल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलच्या आतमध्ये घेण्यात येत नव्हते तर मॉर्निंग आणि नाईट शिफ्टमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आले तर यापुढे कामावर येऊ नका असे फरमान देखील काढण्यात आले। असे दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न आता या कर्मचाऱ्यांना पडलाय। ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सला मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत अद्याप प्रशासकीय पातळीवर निर्णय झाला नसताना शुक्रवारी कंत्राटाची मुदत संपल्याने नाईट आणि मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये आलेल्या स्टाफला गेटच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांकडून सुरू करण्यात आलाय। 500 अधिक डॉक्टर्स आणि नर्सेसची नावे यादीमध्ये नाहीत तर दुसरीकडे शुक्रवारपासून कामावर येऊ नका असे देखील ठेकेदाराकडून सांगण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। एकदा गेटच्या बाहेर गेलो की पुन्हा आतमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा सर्व डॉक्टर्स आणि नर्स गेटवरच ठिय्या आंदोलन केले। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता। वर्षभर काम करून अचानकपणे आम्हाला बेरोजगार करणे योग्य नसून प्रशासन जोपर्यंत काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत गेटच्या बाहेर जाणार नाही अशी भूमिका ग्लोबलमधील स्टाफने घेतली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना 3 दिवसात निर्णय घेण्याचे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते। या आश्वासनाला देखील 3 दिवस उलटून गेल्यावर अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही। शुक्रवारी दिवसभर काही कर्मचारी गेटवर बसून होते मात्र त्यांची दखल कोणी घेतली नाही। याच मुद्द्यावरून राजकीय रान पेटवणारे राजकीय नेत्यांनी देखील 2 दिवसानंतर पाठ फिरवले। ठाण्यात सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी भरत जैन यांचा मृतदेह कळवा आणि नागपोली पोलीस ठाण्याच्या सीमेवरील खाडीत हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये काल मिळाला। खुनानंतर त्यांना खाडीमध्ये फेकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। कळवा खाडीमध्ये शुक्रवारी आढळलेला अनोखी मृतदेह म्हणजे ठाण्यातून 5 दिवसापूर्वी बेपत्ता झालेले सोने चांदीच्या दागिन्याचे व्यापारी भरत जैन यांचाच असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले। जैन यांच्या नातेवाईकांनी त्यांचे कपडे तसे पॅन्टच्या खिशामध्ये मिळालेल्या त्यांच्या मोटारीच्या चावीवरून त्यावर शिक्कामोर्तब केले। निळकंठ सोसायटीमध्ये वास्तव्याला असलेल्या जैन यांचे चरेतील दगडी शाळे रोड दत्त अपार्टमेंटमध्ये बी के ज्वेलर्सचे दुकान आहे। 14 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ज्वेलर्सच्या दुकानात जात असल्याचे पत्नीनं त्यांनी सांगितले। त्यानंतर मात्र ते परतलेच नाहीत। ते न परतल्यामुळे तसेच शोध घेऊनही ते न सापडल्यामुळे कुटुंबियांनी अखेर 15 ऑगस्ट रोजी या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली। यापूर्वीही व्यापारी मनसुख हिरेन हे बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता त्यामुळे या प्रकरणाचाही पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा। यात घातपाताचा संशय असून दुकानात जबरी चोरीनंतर कोणीतरी त्यांचे अपहरण केल्याची शक्यताही भरत यांचे भाऊ सुनील जैन यांनी व्यक्त केली होती। दुर्दैवाने 20 ऑगस्ट रोजी देखील कळवा पोलिसांना अनोखी मृतदेह खाडीत मिळाला। मृतदेह कुदल्यामुळे तो ओळखण्याच्या पलीकडे होता। त्यांच्या हातापायांना दोरीने बांधलेले आढळल्यामुळे जैन यांच्या कुटुंबियांनाही बोलवण्यात आले। मृतदेह कळवायचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आलाय। तिथे जैन यांचे भाऊ आणि पत्नीने तो सायंकाळी उशिरा ओळखल्याची माहिती सूत्रांनी दिली। प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार्यासाठी माननीय डॉक्टरेट्स जगभरात पुरस्कृत केले जातात आणि यासाठी भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करून केलेल्या अनुकरणीय कार्याबद्दल डॉक्टरेट्स अर्थात विद्यावाचस्पती पदवी प्रदान केली जाते। आपणही या पदासाठी पात्र असाल तर त्वरित डॉक्टरेट्स पदवीकरिता ऑनलाईन अर्ज करा। विद्यापीठाचे कुलसचिव आणि डीन निवडक उमेदवारांसाठी आगामी 26 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या संमेलनात डॉक्टरेट्स पदवी देऊन करणार सन्मान। अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्र, पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट अतिरिक्त योगदान, अनुभव आणि क्षमतांबद्दल छायाचित्रांसह 15 पानी माहिती,
drpdmn krishna@gmail.com या ईमेल वर पाठवावी अथवा दिलासा फाउंडेशनच्या 8820204069 या मोबाईल क्रमांकावर अद्ययावत बायोडाटा, पासपोर्ट साइज फोटो, पात्रता प्रमाणपत्र, व्हॉट्सअप माहिती पाठवावी. कागदपत्र आणि अर्ज मिळाल्यानंतर पुनरावलोकन करून उमेदवारांना कळवण्यात येईल. गेल्या अनेक वर्षापासून अंजूर फाट्याचे वसई कामणपर्यंतचे रस्ते अतिशय खराब निकृष्ट दर्जाचे असून या वर्षी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. अनेकदा मोर्चे आंदोलने करून दुर्लक्ष करण्यात आल्याने काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी खारवा टोलनाका फोडून टोल वसुली बंद केली. भिवंडी चिंचोटी अंजूर फाटा ते मानकोले असे रस्ता रुंदीकरणाचे काम बीओटी तत्वावर सुरुवातीला मे भारत उद्योग लिमिटेड या कंपनीने घेतले होते. भारत उद्योग कंपनीने रस्त्याची कामे अपूर्ण ठेवल्यानंतर व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ठेका भरड उद्योग कंपनीने सुप्रीम कंपनीला दिला. सध्या सुप्रीम कंपनी हे रस्त्यावर टोल वसुली करत आहे. चिंचोटी अंजूर फाटा ते मानकोले या रस्त्याच्या रुंदीकरणाला 28 ऑगस्ट 2009 पासून सुरुवात करण्यात आली. हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने कंपनीला 2 वर्ष 6 महिन्याचा कालावधी दिला होता, परंतु 2.5 वर्षाची मुदत पूर्ण होऊनही कंपनीने रस्त्याची आवश्यक असलेली बरीच कामे आजपर्यंत अपूर्ण ठेवलीत. विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने 19 जानेवारी 2012 पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे कंपनीला टोल वसूल करण्याचा कंत्राट हा तब्बल 24 वर्ष 3 महिन्याकरिता देण्यात आला आहे, परंतु टोल वसुली सुरू केल्यापासूनच या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर आजही अनेक कामे अपूर्ण आहेत. त्या भागात पडलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात काही दिवसांपूर्वी या भागातील तरुण मुलांचा मृत्यू झाला होता. त्या गावात संतप्त वातावरण होते. नागरिकांनी मनसेमार्फत रस्ते दुरुस्त करून टोल वसुली करा, अन्यथा टोल नाका बंद करणे भाग पडेल असा इशारा दिला होता. मात्र याकडे संबंधित अधिकारी व टोल चालक यांनी लक्ष दिले नाही. परिणामी काल दुपारी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मन सैनिकांनी टोल नाका फोडून बंद पाडला. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800222108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. येत्या काही महिन्यातच येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पूर्ण शक्तीनिशी स्वबळावर लढणार असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे असे वक्तव्य ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम चव्हाण यांनी केले.
ठाणे शहर काँग्रेसच्या ब्लॉक क्रमांक 8 नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, ठाणे जिल्हा इंटर काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगरसेवक बशीर बापे, ज्येष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, शहर काँग्रेस सरचिटणीस रवींद्र कोळी, संदीप शिंदे, महेंद्र म्हात्रे आदी यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाचे प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत, तसे पारंपरिक मतदारही आहेत, पण आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे। शहरी भागातून यापूर्वी अनेक काँग्रेसचे नगरसेवक निवडून येत असत, परंतु काही वर्षापासून आपले शहरातील आपले वर्चस्व कमी झाले असले तरी आता आपण शहरातूनही चांगली ताकद उभी केली आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एक संघ राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले। आनंद विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सादर करत आहे जॉब ओरिएंटेड कोर्सेस। रेडिओलॉजी टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, लॅबोरेटरी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट्सचे जॉब देणारे कोर्सेस। पात्रता 10वी आणि 12वी उत्तीर्ण। संपर्क 8828204069 आणि 9619372552। आनंद विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ठाणे। कोरोना काळात जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची सोय करणाऱ्या हॉटेल मालकाला एकीकडे आपले देयक वसूल करण्यासाठी सरकारी कचेरीत खेटे मारावे लागत असताना वीज मंडळाने हॉटेलच्या थकीत बिलापोटी त्यांच्या घरची वीज कापण्याचा प्रयत्न केला। कोलशेत येथील शेळकेज विंटेज इने हॉटेलात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या काळात 20 खोल्यात वैद्यकीय कर्मचारी राहत होते। त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती। या 8 महिन्यातील वास्तव्यापोटी सुमारे 85 लाख रुपये बिल झाले, जे जिल्हा रुग्णालयात देण्यात आले होते, परंतु ते अद्याप न मिळाल्यामुळे हॉटेल मालक प्रकाश शेळके यांच्यावर एकदा महापालिकेने तर आता वीज मंडळाने कारवाई केली। आम्ही विमाने इतबारे सामाजिक बांधिलकीपोटी हॉटेल आणि सेवा उपलब्ध करून दिली, त्याचे पैसे देण्यात मात्र आता टाळाटाळ होत आहे, असे प्रकाश शेळके यांनी सांगितले। ही देयक जिल्हाधिकारी कार्यालयातून पुढे मंत्रालयात पाठवण्यात आली असून, परंतु शेळके यांच्या पदरी काहीच पडलेले नाही। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाजीपाळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड, आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। ठाणे महापालिकेच्या सद्यस्थितीत भासा धरणातून होत असलेल्या 200 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठ्यामध्ये 100 दशलक्ष लिटर वाढ करण्यासाठी नवीन पंपिंग मशीन PCA येथे बसवण्यात येत आहेत। जुने 5 पंप हे 600 अश्वशक्तीचे होते, ते बदलून वाढीव क्षमतेचे म्हणजे 1150 अश्वशक्तीचे 5 पंप नव्याने बसवण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्णत्वास येत आहे, त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन वाढीव पाणी मिळणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी काल PCA टेमघर प्रकल्पाच्या पाणी दरम्यान नमूद केले। ठाणे महापालिकेत मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी PCA प्रकल्प व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी काल महापौर नरेश म्हस्के यांनी प्रकल्पाची पाहणी केली। या पाहणी दरम्यान उपमहापौर पल्लवी कदम, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना गटनेते दिलीप बाटके, वागळे प्रभाग समिती अध्यक्ष एकता भोईर, शिक्षक समिती सभापती योगी जानकर, नगरसेवक गुरमुख सिंग, प्रकाश शिंदे, सुधीर कोकाटे, संध्या मोरे, एकनाथ भोईर, संजय वागुले, राजेंद्र साप्ते, जयेश वैटी, पूजा करसुरे, तर प्रशासनाच्या वतीने नगर अभियंता अर्जुन आहिरे, कार्यकारी अभियंता विनोद पवार, विकास तुले, हनुमंत पांडे, अतुल कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका।
Yeah.